नमस्कार. पाचव्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातील ज्या 48 लोकसभा मतदारसंघ आहेत त्यातील मतदान पूर्ण झालेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक सर्वेबद्दल जाणून घेणार आहे जो पूर्ण भारतातील आहे. व सर्वे कोणी केला आहे तर सर्वे करणारे आहेत योगेंद्र यादव. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये BJP किंवा जी NDA जी शासन आहे NDA शासन यांना किती जागा भेटू शकतात याचा एक सर्वे योगेंद्र यादव यांनी केलेला आहे. योगेंद्र यादव कोण आहेत पाहण्यासाठी आपण त्यांचं ट्विटर हँडल पाहूया. ट्विटर हँडलवरती त्यांनी लिहिलेलं आहे, पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट, लेपसीड अकॅडमिक, स्वराज इंडिया, स्वराज अभियान हे ते चालवतात व जय किसान आंदोलन, पहिले भविष्य बताता था, अब भविष्य बनाने की कोशिश करता हो, असं का लिहिलेलं आहे. तर CSDS ही संस्था आहे, ती विविध राज्यातील ज्या मतदान आहे त्याच्यावरती नजर ठेवते व त्यातून सर्वे तयार करते. जसं की आपण मागे विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या ज्याच्यामध्ये राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, त्या ज्या राज्य होते त्यातील विधानसभेचे रिझल्ट यांनी मतदानाच्या आधी सांगितलेलं होतं. काही ठिकाणी ते चुकीचे पण ठरलेले आहेत हे सांगणं इथे महत्त्वाचं आहे. या संस्थेमध्ये आधी योगेंद्र यादव काम करत होते, आता त्यांनी ती संस्था जरी सोडली असली तरी त्यांनी त्यांच्या पद्धतीने एक सर्वे दिलेला आहे ज्याच्यामध्ये BJP ला किती सीट, NDA म्हणजे NDA जी आघाडी आहे, इंडिया आघाडी आणि NDA आघाडी, तर NDA ला किती सीट येऊ शकतात त्याविषयी हा व्हिडिओ आपण बनवत आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका, लाईक जरूर करा. चला तर मग सुरू करूया. योगेंद्र यादव यांच्या म्हणण्यानुसार आधी 2019 जी NDA शासन होतं त्याला 353 जागा भेटलेल्या होत्या. 272 मॅजॉरिटी आहे, 272 ज्या आघाडीकडे किंवा युतीकडे जागा असतील, इंडियाकडे किंवा NDA कडे जागा असतील त्यांचा पंतप्रधान इथे बनणार आहे. लक्षात ठेवा 272 तो आकडा आहे. तर NDA ला म्हणजे भाजपला 2019 353 सीट भेटले होते. आता कर्नाटकपासून आपण सुरुवात करूया. कर्नाटक 353 आपण मायनस करत येऊया. कर्नाटकमध्ये 2019 28 जागा या NDA आघाडी म्हणजे BJP ला भेटलेल्या होत्या. तर त्यामध्ये आता त्याच कर्नाटकमध्ये आता काँग्रेसचं शासन आहे, तेलंगणामध्येही काँग्रेसचं शासन आहे, त्यामध्ये कमीत कमी जरी पकडलं योगेंद्र यादव यांच्या म्हणण्यानुसार तर 10 BJP ला या ठिकाणी नुकसान होऊ शकतं. म्हणजे 26 भेटल्या होत्या आधी, 26 जर 10 गेल्या तर या ठिकाणी 18 म्हणजे 353 त्यांनी 10 जरी मायनस केले तरी 343 या ठिकाणी होऊ शकतात. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा सर्वे त्यांनी केला आहे. महाराष्ट्रामध्ये आधी शिवसेना व BJP यांना पकडून 42 त्यांना भेटल्या होत्या ही वेगवेगळ्या. तर आता त्या 42 कमीत कमी जरी पकडल्या तर 20 नुकसान इथे BJP ला होऊ शकतं. त्या 20 अजित पवार गट, शिंदे गट व भाजप असं पकडलेलं आहे. 20 जरी पकडल्या तरी फक्त 22 या तिघांना भेटू शकतात व बाकी उरलेल्या 26 या इंडिया आघाडीकडे जाऊ शकतात. म्हणजे त्या 343 हे पण 20 जर मायनस झाले तर 323 या ठिकाणी NDA कडे राहतात. नंतर राजस्थान, गुजरात हे राज्य जर पकडले तर BJP ला 51 त्या ठिकाणी भेटल्या होत्या. म्हणजे क्लीन स्वीप केलं होतं राजस्थान आणि गुजरातमध्ये, विरोधकांना एकही जागा या दोन राज्यामध्ये भेटली नव्हती. यावेळीस राजस्थानमध्ये सचिन पायलट प्रचार करत आहेत, चांगला प्रचार त्यांनी केलेला आहे. गुजरात व राजस्थान जर पकडलं तर त्याच्यामध्ये कमीत कमी जी BJP आहे तिला 10 नुकसान होऊ शकतं. म्हणजे या ठिकाणी पहिले 323 ह्या 10 जर वजा केल्या या राज्यातल्या तर 313 BJP येऊ शकते. त्याच्यानंतर हरियाणा, पंजाब, चंदीगड, हिमाचल प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, आपण पहिले 5 राज्य पाहूयात. हरियाणा, पंजाब, चंदीगड, हिमाचल आणि दिल्ली याच्यामध्येही BJP ला कमीत कमी 10 नुकसान होऊ शकतं असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे 313 पुन्हा या ठिकाणी 10 वजा झाल्या. आता आपण मध्य प्रदेश, छत्तीसगड व झारखंड पाहूया. हे राज्य जर पकडले तर या ठिकाणी BJP ला कमीत कमी 10 नुकसान होऊ शकतं. म्हणजे इथे 303 पुन्हा 10 वजा झाले, 293 BJP किंवा NDA शासन येऊ शकतं. त्यानंतर त्यांनी UP प्लस उत्तराखंड हे दोन राज्य बरोबर ठेवलेले आहेत, याच्यामधून BJP ला कमीत कमी 15 नुकसान होऊ शकतं त्यांच्या म्हणण्यानुसार. तर 293 वजा 15 म्हणजे या ठिकाणी 278 BJP पोहोचू शकते. नंतर बिहार हे राज्य पहा, बिहारमध्ये 40 39 BJP ला भेटलेल्या होत्या.
39 जागा म्हणजे फक्त एक जागा विरोधक या ठिकाणी जिंकले होते, तर या ठिकाणी कमीत कमी 15 जागांचं यावेळेस नुकसान होऊ शकतं. बिहारमध्ये लालू प्रसाद यांचे चिरंजीव तेजस्वी यादव हे प्रचार करत आहेत व त्यांचा प्रचारही चांगला झालेला आहे. तर 278 मधून या ठिकाणी 15 जर जागा गेल्या तर बीजेपी 263 पर्यंत पोहोचू शकते, म्हणजे मेजॉरिटीच्या खाली. बंगाल व नॉर्थ ईस्ट मध्ये बीजेपीला कमीत कमी या ठिकाणी 10 जागांचं नुकसान त्यांनी पकडलेलं आहे, म्हणजे 253 मधून 10 गेले तर 253 या ठिकाणी राहत आहेत. आता हे झाले कमी झालेले सीट, वाढणारे कोणते राज्य आहेत ते पण आपण या ठिकाणी पाहिलं पाहिजे. तर त्यांनी सांगितलं आहे की तेलंगणा, केरला आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये बीजेपी कमीत कमी 5 जागा जास्त जिंकू शकते, म्हणजे पहिले 253 पर्यंत बीजेपी पोहोचली होती, त्याच्यामध्ये 5 वाढवले तर 258 जागापर्यंत बीजेपी पोहोचते. व आंध्र प्रदेशमध्येही बीजेपी 10 जागा जास्त निवडून येऊ शकते, म्हणजे 253 + 10, कारण की आंध्र प्रदेशमध्ये त्यांनी दुसरा पक्ष बरोबरीला घेतलेला आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी 10 जागामध्ये वाढ होऊ शकते. 253 + 10 जर पकडले तर बीजेपी 268 जागांपर्यंत पोहोचू शकते. याचाच अर्थ असा होत आहे या ठिकाणी की बीजेपीला मेजॉरिटीपासून 4 जागा कमी पडू शकतात, म्हणजे 272 पैकी जे बीजेपी 400 पार म्हणत होती प्रत्येक वेळेस, आता त्यांना या ठिकाणी मेजॉरिटीज भेटताना दिसत नाही. त्यामुळे हा योगेंद्र यादव यांनी त्यांच्या म्हणण्यानुसार सर्वे आहे. सर्वे या ठिकाणी टिप म्हणून लक्षात ठेवा, सर्वे चुकीचेही होऊ शकतात, बीजेपी 200 येऊ शकते किंवा 350-400 जाऊ शकते, परंतु ज्याप्रमाणे त्यांचं जे नॉलेज आहे त्याप्रमाणे त्यांनी ही आकलन या ठिकाणी केलेलं आहे. टोटल जर आपण कॅल्क्युलेट केलं तर बीजेपीला 2019 म्हणजे मध्ये ज्या जागा भेटल्या होत्या त्याच्यापैकी 65 जागांचा या ठिकाणी तोटा होताना किंवा हरताना दिसत आहे, तर बीजेपी बरोबर जे बाकीचे पक्ष गेलेले आहेत, अलायन्स आहेत, त्यांना या ठिकाणी 15 जागांचा नुकसान होताना दिसत आहे, म्हणजे 65 + 15 या 80 जागांचं नुकसान बीजेपीला या ठिकाणी 2024 इलेक्शनमध्ये होताना दिसत आहे, हे योगेंद्र यादव यांच्या म्हणण्यानुसार. माहिती कशी वाटली तुम्हाला, काय वाटतं की किती जागा बीजेपी या ठिकाणी जिंकून येऊ शकते? महाराष्ट्राची जी परिस्थिती त्यांनी दाखवलेली आहे की महाराष्ट्रामध्ये 22 जागा या महायुतीला भेटू शकतात व बाकीच्या जागा ज्या 26 आहेत त्या इंडिया अलायन्सला भेटू शकतात. तुमच्या म्हणण्यानुसार कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब बटन दाबायला 1 ते 2 सेकंद लागतील, सबस्क्राईब बटन दाबा. व महाराष्ट्राचा जो ABPCC वोटरने एक सर्वे केला होता, जो व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवरती आहे, त्याच्यामध्ये त्यांनी फक्त महाविकास आघाडीला 18 जागा दाखवल्या होत्या व बाकीच्या 30 जागा या महायुतीला दाखवल्या होत्या. त्या सर्वेबद्दलही तुमचं काय म्हणणं आहे तो व्हिडिओ जाऊन चॅनलवरती तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.